हॅलो फ्रेंड्स, कलोपासक्त या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला हे काटेकोरांटीची फुलं पहा कशी वाटली ती. मला वाटतं ही जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची काटेकोरांटीची फुलं तुम्हाला खूपच आवडली असतील. याची जर तुम्ही उंची पाहाल तर अगदी आपल्या खऱ्या फुलासारखीच, 2 इंच फक्त त्याची उंची आहे. त्याशिवाय असे खऱ्या फुलासारखे तुरे वगैरेही आहेत आणि जांभळी फुलंही आपण पाहिलेली आहे. घरोघरी ही फुलं असतात आणि पांढरी पण घरोघरी सापडतात. पण हे दोन्ही फुलं मी बनवली आहे ती 3-ply लोकरीनी, 2-ply किंवा 3-ply अशी बारीक लोकर येते अगदी दोऱ्यासारखी. किंवा तुम्ही दोऱ्यानी बनवली तरी चालेल. जर 4-ply लोकरीनी बनवली तर दिसतात तर खूप सुंदर. जसं हे मी 4-ply बनवलेलं आहे, पिवळ्या सोनेरी रंगाची खूप असतात ही काटेकोरांटीची फुलं. तर ही मी 3 फुलं काळ्या सोनेरी रंगाची बनवली आहे. पण ही थोडी लोकर जाड असल्यामुळे हे फूल थोडं मोठं होतं पहा, आणि जवळपास 2.5 इंच हे फूल झालेलं आहे. तर तसं 2.5 इंच एक खूप जास्त नाही, पण इतकं सुंदर हे फुलं आपल्याला बनवायला खूपच आवडेल मला वाटतं. तर आपण आता बघू ही काटेकोरांटीची फुलं कशी बनवायची. ते गणपतीच्या दिवसात किंवा कोजागिरी नवरात्राच्या वगैरे दिवसात आपण सगळ्या मुलींच्या हातात गळ्यात हे गजरे पाहतो का, डोक्यात माळलेले. तसेच भुलाबाईचे डेकोरेशन सगळे या फुलांनी केलेले दिसतात. म्हणून ही फुलं करायला खूप आवडेल तुम्हाला. बघूया आपण काटेकोरांटीची फुलं कशी करायची. मित्रांनो, यासाठी आपण हे 2 रंग वापरले आहेत, जांभळा आणि पांढरा, आणि दोन्ही या 3-ply लोकरी आहे. तुम्हाला हे 2 कम्पॅरेटिव्हली एकदम लक्षात येईल की ही 3-ply लोकर पहा आणि ही 4-ply लोकर पहा. जाडीत एकदम त्याच्या दोन फरक दिसून येतो. ही किती बारीक आहे जांभळी आणि पिवळी किती जाड आहे ते. तर पांढरी आणि जांभळी या दोन्ही सारख्या आहेत, अगदी बारीक आहेत दोन्ही लोकरी. तर आपण या 2 लोकरींनीच फूल करणार आहे. तर हे फूल करण्यासाठी आधी आपण सुरुवात करणार आहे पांढऱ्या लोकरीनी. कारण तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक फुलाचा असा खालचा भाग हा एवढासा पांढरा असतो, त्यामुळे आपण पांढऱ्यांनी सुरुवात करू. या लोकरीसोबत आपण ही सुई जी वापरली आहे ती 1.5 mm ची आहे, म्हणजे बारीक स्टीलची सुई असते ती सुई आहे ही वापरलेली आपण. आणि आपल्याला यात बारीक साधी आपली शिवणाची सुई सुद्धा लागणार आहे आणि टॅपेसी निडल सुद्धा लागणार आहे. तर आपण सुरुवात करू आता या पांढऱ्या लोकरीनी आणि यांनी 5 chain आपण साध्या करून घेऊ. मित्रांनो, मी सुरुवात जेव्हा केली हे प्रयत्न आहे काटेकोरांटीचं फूल करण्याचा, तेव्हा मी आधी हे गोलातच सुरुवात केली होती. प्रयत्न केला होता की गोल खालचा करून तोच वर न्यायचा, कसा डेव्हलप करायचा. पण 5 chainचा गोल करून तो विणणं खूप कठीण जातं, कारण तो रिंग आपल्याला ती बोटात धरता येत नाही राऊंडमध्ये विणण्यासाठी. म्हणून मग शेवटी मी खूप प्रयत्नांनी साधंच करायचं ठरवलं, सरळ 5 chain करून आणि मग आपल्याला ते शिवून घ्यायचं. तर आपण सुरुवात तशीच करू. मग 5 chainचा एक राऊंड रो करून, राऊंड नाही करता येणार आपल्याला. आपण 1.5 ची जी ही सुई घेतली आहे क्रोशे हुक, त्यांनी सरळ 6 chain करून घ्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, कारण आपल्याला 5 single crochet हवे आहे. म्हणून 6 chain झाल्यावर दुसऱ्या चेन पासून सुईवरची साखळी धरायची नाही, एक सोडायची आणि दुसऱ्या चेन मध्ये आपण ही सुई घातली आणि इथे 1 single crochet केला किंवा मुकाखांब केला. आणि असा प्रत्येक टाक्यामध्ये 1-1 मुकाखांब करून घ्या. म्हणजे 6 chain घातल्या होत्या म्हणून 5 मुकेखांब येतील तुमचे. 2, 3, 4 आणि 5. 5 single crochet झाल्यानंतर आपल्याला इथे जांभळा दोरा लावायचा आहे. तर जर आपण हा शेवटच्या टाक्याच्या वेळेसच लावला तर जास्त चांगलं होईल. तर शेवटचा टाका आपण विणताना जांभळा दोरा लावून घेऊ. थोडा जास्त जांभळा दोरा ठेवा, कारण आपल्याला तो शिवायलाही शेवटी कामात पडतो. तर हे शेवटी 2 चा 1 करताना आपण जांभळ्या दोऱ्यांनी करू आणि मग पांढरा दोरा कापून घेऊ आणि गाठ मारून घेऊ या जांभळ्या दोऱ्याची. अशी पांढरी आणि जांभळ्याची गाठ मारून घेऊ आपण. जांभळ्यात थोडा जास्त ठेवलाय मी दोरा शिवण्यासाठी म्हणून. तर आपण फक्त पांढऱ्यांनी हा 1 row करून घेतला, तोही कसा 1 single crochet प्रत्येक टाक्यामध्ये. आता दुसऱ्यापासून आपल्याला 8 row सारखेच करायचे आहे. 1 chain केली, पलटवलं आणि प्रत्येक टाक्यात 1-1 मुकाखांब किंवा 1 single crochet. 1 दुसऱ्या टाक्यात मुकाखांब, 2 3
चार आणि पाच असे पाच मुके खांब झाले की पुन्हा एक चेन करायची पलटवायचं आणि एक चेन केली पलटवलं आणि परत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक मुका खांब घालायचा. तर अशा आपल्याला किती ओळी करायच्या आहे, म्हणजे एक पहिली ओळ पांढरी झाली आणि आता दुसरी दोन पासून तर आठ पर्यंत म्हणजे सात ओळी आपल्याला या जांभळ्याच्या करायच्या आहेत. आणि प्रत्येक ओळ अशीच की एक चेन करा पलटवा आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशेट घाला. तर अशा आपण सात ओळी करून घेऊ. या जांभळ्या सात आणि पांढरी एक म्हणजे आठ ओळी होतील तुमच्या एकूण. लक्षात आलं मित्रांनो, हे असं दिसेल आपलं छान चौकोनी. परत एक चेन करा पलटवा आणि परत पाच सिंगल क्रोशे करून घ्या. तर अशा जांभळ्यात सात ओळी करा, पांढरी एक ओळ आहेच म्हणजे एकूण आठ ओळी होतील. तर आपल्या या आठ ओळी झालेल्या आहे मित्रांनो, बघा सात जांभळ्या एक पांढरी अशा आठ ओळी झालेल्या आहे. आता आपल्याला एक चेन करून पलटवलं आणि इथे इथून पुढे टाके वाढवायचे. जसं तुम्ही या फुलाचा आकार जर बघाल तर असे क्रमाने हळूहळू टाके वाढत गेले, असा फुगीर आकार आला इकडे. तर त्यासाठी आता ह्या ओळीत आपण काय करणार आहे, पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, मग एक, पुन्हा दोन, एक आणि दोन, असे पाच टाके आहेत. तर त्यात आपण तीन वेळा टाके वाढवणार आहे. तर पहिल्या टाक्यात मी दोन सिंगल क्रोशे केले, दोन मुके खांब एकाच टाक्यात. पुढच्या टाक्यात एक, परत पुढच्या टाक्यात दोन, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. पुढच्या टाक्यात पुन्हा एक आणि शेवटच्या टाक्यात परत दोन. तीन टाक्यांमध्ये आपण दोन दोन घातले आहे म्हणजे तीन टाके वाढले आपल्या इथे. त्यामुळे आता टाके किती झाले, आठ. पुन्हा एक चेन केली पलटवलं. आता परत आपण दोन टाके वाढवणार आहे, आठचे आपण दहा करणार आहे. कसं करू आपण, तर पहिल्या दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू, मग दोन, पुन्हा एक एक, मग दोन आणि शेवटी एक एक असे सिंगल क्रोशे करणार आहे. तर पहिल्या दोन टाक्यात एक एक केला आपण, एक सिंगल क्रोशे मुका खांब, दुसऱ्या टाक्यात एक. आता तिसऱ्या टाक्यात दोन मुके खांब, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. पुढच्या दोन टाक्यात पुन्हा एक एक, एक एक आणि पुढच्या टाक्यात पुन्हा दोन, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि शेवटच्या दोन टाक्यात परत एक एक. म्हणजे आपण दोनदा या रो मध्ये टाके वाढवले आणि त्यामुळे आपले आठचे दोन टाके वाढले आणि दहा झाले. तर आता आपले हे टाके आहेत दहा आणि आकारही पहा थोडा असा पंख्यासारखा होत चालला. आता पुढच्या रो मध्ये आपण एकदम दहाचे पंधरा करणार आहे टाके. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक चेन करून पलटवलं मी, पहिल्या टाक्यात दोन, मग एक, दोन एक, दोन एक असं पूर्ण दहा टाक्यात करायचं आहे. पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, परत दोन आणि एक. अशा पद्धतीने जर केलं तर दहाचे किती होतील टाके, पंधरा. तर एका टाक्यात दोन, पुढच्या टाक्यात एक असं आपण करत आहे. दोन एक, दोन एक अशा पद्धतीने दहाचे पंधरा टाके होतील. आता एक झाला, आता परत दोन, पुन्हा एक पुढच्या याच्यात आणि आता शेवटचे दोन टाके. पहिल्या याच्यात दोन करा या टाक्यात आणि शेवटच्या टाक्यात एक. तर दोन एक, दोन एक करत आपण पूर्ण ही ओळ केली आणि आपले दहाचे टाके किती झाले आहेत, आता पंधरा. आता या पंधरा टाक्यांवर एक चेन करून पलटवलं, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा दोन ओळी करून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा फक्त दोन ओळी. पंधराचे पंधराच राहतील टाके दोन्ही ओळीत, तर ह्या दोन ओळी पूर्ण करून घ्या. तर अशा आपल्या आता ह्या दोन ओळी करून झाल्या, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. एकूण आपल्या ओळी किती झाल्या, तेरा. जशा एक पांढरा आणि नंतर सात जांभळे अशा या आठ ओळी केल्या होत्या पाच पाच टाक्यांच्या. मग नवव्या ओळीत आपण पाचचे तीन टाके वाढवून आठ केले, दहाव्या ओळीत आठचे दोन वाढवून दहा केले आणि अकराव्या ओळीत आपण त्याचे तेरा केले, सॉरी दहाचे पंधरा केले एकदम, दोन एक करून.
आणि मग 12-13 दोन ओळी आपण कसे केल्या 15 टाके 15 ठेवले, प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करत गेलो. अशा दोन ओळी करून आपल्या 13 ओळी झाल्या आहेत आणि टाके 15 आहेत. आता इथून आपल्याला 5 पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत, तर आपण फक्त पहिल्या 3 टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे घालू. एक चेन करून पलटवलाय मी, 1, 2 आणि 3, 3 टाक्यात सिंगल क्रोशे केलं, एक चेन केली, पुन्हा पलटवलं, आणखीन अशा 2 ओळी करून घ्या, 3 टाक्यात सिंगल क्रोशे, 2 आणि 3. ही झाली माझी दुसरी ओळ. पुन्हा एक चेन करून पलटवलं आणि पुन्हा 3 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशेच्या आपण 3 ओळी केल्या. एक चेन करून पलटवायचं आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. अशा 3 ओळी झाल्या की मग 2 चेन करायच्या, पुन्हा पलटवायचं, आणि आता आपल्याला या तिन्हीचं एक करायचं आहे, तर इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे. आपण 2 चेन त्याचसाठी केलंय. पुढच्या टाक्यात अपूर्ण खांब, तिनाचे फक्त 2 केले, परत त्याच्या पुढच्याही टाक्यात एक अपूर्ण खांब, इनकम्प्लीट डबल क्रोशे. 3 टाक्यात सुईवर 2 इनकम्प्लीट डबल क्रोशेचे, 1-2 चेनचा होता तो, दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि या तिन्ही टाक्यातून काढायचा. ही एक पाकळी आपली पूर्ण झाली. आता दोरा कापून घ्या इथे, थोडा एकदम काठाल नका ठेवू, कारण आपल्याला हे शिवायचं, दोरा हाईड करायचा असतो. तर आपण ही एक पाकळी अशी पूर्ण केली. आता पुढची पाकळी करण्यासाठी आपल्याला हे 3 टाक्यांवर आपण सुरुवात केली पहिल्या पाकळीला, तर चौथ्या टाक्यात सुई घाला अशी इथे आणि नवीन दोरा जोडून घ्या. अशा प्रत्येक पाकळीसाठी आपल्याला एक एक नवीन दोरा जोडावा लागणार आहे. हा नवीन दोरा जोडला इथे, एक चेन करा आणि या टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. जिथे टाका दोरा जोडलाय तिथेच एक सिंगल क्रोशे. आणि 3 टाक्यात करायचा आहे, तर पुढच्याही 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. जाता आता काय करू, हा जो जोडल्याचा दोरा आहे हाही हाईड करू. तर हे दोरा हाईड करणं म्हणजे काय, तर हा दोरा असा मध्ये घ्यायचा आणि हा सिंगल क्रोशे करायचा, म्हणजे तो आत आला पाहिजे टाक्याच्या. आणि हा तिसरा, 3 सिंगल क्रोशे केले, नंतर आपण हा दोरा कापून टाकू. एक चेन करून पलटवा आणि आणखीन 2 ओळी करा या 3 टाक्यांवर सिंगल क्रोशेच्या, 1, 2 आणि 3. 3 टाक्यांवर 3 सिंगल क्रोशे केले. ही झाली तुमची दुसरी ओळ. एक चेन करून पलटवलं, पुन्हा 1 ओळ करायची आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 1, 2 आणि 3. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. आता 3 ओळी झाल्या, मग 2 चेन करायच्या, पलटवायचं आणि या 2 टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचं. तर पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे पुन्हा एकदा पहा, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके आहेत तर 3-चे 2 करायचे. पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं इनकम्प्लीट डबल क्रोशे करण्यासाठी, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन या 2 टाक्यातून काढलं. असे 3 टाके आता सुईवर आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन या 3 टाक्यातून काढा. परत दोरा कापून घ्या, 1-3, 2-3 इंच ठेवून आणि इथे गाठ मारून घ्या. तर या अशा 2 पाकळ्या झाल्या, तर अशा आणखीन 3 पाकळ्या करून घ्या. आता कुठे जोडाल तुम्ही, 3 आणि 3 6 टाके झालेत, आता 7व्या टाक्यात जोडा. ही पाकळी झाली की 7, 8, 9 3 टाके संपतील, मग 10व्या टाक्यात जोडायचं, मग 10, 11, 12 संपतील, मग 13व्या टाक्यात जोडायचं, मग 13, 14, 15 शेवटची पाकळी. तर अशा 3 पाकळ्या आणखीन करा, मग मी पुढचं तुम्हाला दाखवते. मित्रांनो बघा, माझ्या 5 पाकळ्या करून झालेल्या आहेत अशा पद्धतीने. आता आपण काय करायचं की हे खालचे जे दोरे आहेत हे तर आपले हाईड करून झालेले आहेत, वरचे फक्त करायचे आहेत. खालचे सरळ कापले तरी चालतील, कारण पुढचे 3-3 टाके करताना आपण हे हाईड केलेलेच आहे. तर हे आपण दोरे कापून घेऊ सरळ, जे हाईड झाले आहेत ते. पाकळीच्या पायाशी किंवा खाली जे दोरे होते ते हाईड झाले असल्यामुळे ते मी कट करून घेतले. आता फक्त हे वरचे 5 दोरे राहिलेले आहेत हाईड करायचे. तर ते कसे हाईड करायचे आणि शिवायचं कसं एवढं मी तुम्हाला दाखवते. आता हाईड करताना काय करायचं मित्रांनो, कारण काटेकोरांटीच्या फुलाला एकदम असं खूप टोक नसतं, असतात टोकाचेच हे बघा हे फुल असं, पण असं काही थोडं गोलसरी असतात, असं एकदम टोक नसतं त्याला. आणि आपण हा 3 एक केल्यामुळे इथे एकदम टोक आलेलं आहे आपलं, तर आपण हाईड करतानाच हे टोक थोडं गायब करायचं. म्हणजे इथे
हे जे पाकळी आहे त्याच्या एका बाजूनी आपण आता हा दोरा घालू असा दोन तीन टाक्यात घातला की आपलं ते हाईड करणं होऊन जातं. त्यांनी आपोआप आपला आकार जो टोक आलं होतं पानाचं पाकळीचं तर ते थोडं कमी होतं आणि एखाद्याला राहूही द्यायचं टोक. तर अशाच पाकळ्या असतात. तुम्ही जर काटेकोरांटीचं फूल पाहिलं प्रत्येकाच्या घरोघरी असतं हे फूल. तर काही टोकाच्या पाकळ्या असतात आणि काही अशा गोलसर असतात. तर अशी ही गोलसर आकार त्याचा आपोआप येतो. आता हे आपण बॅक साईडला ही राईट साईड आहे आणि पाठीमागची बॅक साईड आहे. तर या बॅक साईडला आपण तो हाईट भरपूर झालाय करून आता तर कुठेतरी दोन तीन टाक्यांमध्ये घालून शेवटी कापून घ्या. कधी पण एक लक्षात ठेवायचं की हाईड करताना आपण असं उभं आणलं एकेका टाक्यात घालत तर शेवटी ते थोडं अडवण्याचं दोन तीन टाक्यात आणि मग कापायचं म्हणजे ते दोरे बिलकुल निघत नाही. तर हे एक पान मी तुम्हाला हाईड करून दाखवलं. असे या चारही पानांचे जे दोरे आहेत ते हाईड करा. जसं इकडचा भाग स्मूथ आहेच तर इकडनं तुम्ही हा दोरा हाईड करत चला आणि शेवटी या पाठीमागच्या साईडला दोन तीन टाक्यात आडवं घालून कापून घ्या दोरा. तर असे चारही याचे दोरे हाईड करून घ्या. बघा मित्रांनो माझे पाचही याचे सगळे दोरे हाईड करून झाले आहे. आपण एखादी पाकळी अशी टोक असलेली ठेवली आहे दिसतेही आणि काही अशा थोड्या गोलसर केल्या एखादी पुन्हा टोक असलेली ठेवली आहे. आता आपल्याला शिवायचं आहे हे फूल आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा पांढरा भाग शिवू म्हणून मी पांढऱ्या याच्यात सुई घातलेली आहे. हा दोरा पांढरा हाईडही करायचा आहे आपल्याला सोबत सोबतच आणि असं दुमडून घ्या रॉंग साईड अशी आत घेऊन आणि आपण हे पांढरे टाके पांढरे दोन टाके घालावे लागतील फक्त आणि आपल्याला खालचा भाग शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर जांभळा दोरा घ्यायचा आहे सुईत आणि जांभळा शिवायचा आहे. बस असं फक्त हे शिवून घ्यायचं आहे. तर गोलमध्ये राऊंडमध्ये जर केलं असतं तर हे शिवायचं काम नसतं पडलं. पण राऊंडमध्ये करणं इतकं कठीण जातं त्या पाच चेनचं त्यात दोरा बारीक असल्यामुळे. लोकर जाड असली तर कदाचित करता येत आपल्याला पण ही लोकरही बारीक असते त्यामुळे ते पाच चेन इतक्या छोट्या छोट्या होतात आणि त्याचा राऊंडही खूप छोटा होतो त्यामुळे ते खूप कठीण जातं करायला. तर आपलं हे असं शिवून झालेलं आहे. आता हे दोन टाके दोन्हीकडनं घालून तर हा पांढरा भाग पूर्ण झालाय. आता आपल्याला हा पांढरा दोरा हाईड करायचा आहे. तर शेवटी परत एक दोनदा असं आतून बाहेरून घातलं की तो हाईड होऊन जाईल आपोआप. असे एक दोनदा आतून बाहेरून घालून आपण हाच पांढरा दोरा कापून घेऊ आणि मग जांभळ्याने शिवलं की आपोआप तो पांढरा हाईड केला जाईल. आता जांभळ्या दोऱ्यामध्ये सुई घालून घ्या. आता आपण जांभळ्या दोऱ्यात त्यापासून निडल घातली आहे आणि फक्त हे असं इथून शिवून घ्यायचं आहे. कुठपर्यंत तर हे आपल्या पाकळ्या ज्या आहेत एकत्र आलेल्या म्हणजे हे सगळं शिवलेलं आहे आपण इथपर्यंत कॉमन आहे तर या टाक्यापर्यंत आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर असे दोन्ही भाग एकमेकांच्या वर ठेवून आणि सरळ बाजूनी शिवतोय आपण त्यामुळे लक्षपूर्वक शिवा आणि फक्त आपल्याला जांभळा दोरा जास्त डिझाईन बिघडवायला नको अशा पद्धतीने शिवायचं आहे. फक्त एक एक टाका इकडचा आणि एक टाका तिकडचा घेऊन साधा शिवायचा आहे. आणि शिवताना तो पांढऱ्या दोऱ्याचा तुकडा आतमध्ये जाऊ द्या म्हणजे मग तोही हाईड होईल. अगदी टोकाचा टाका घ्यायचा खूप खालपासून नाही शिवायचं नाही तर ते पोकळ दिसणार नाही आपली दांडी त्याची. तर अशी छान पोकळ आली पाहिजे दांडी आणि जास्त आकारही त्याचा बिघडवायचा नाही आहे आपल्याला. तर एकदम टोकाचा टाका घ्यायचा नेहमी आणि हे अर्ध्या पाकळीपर्यंत शिवून घ्या इथपर्यंत. वरचं शिवताना असं धरा म्हणजे त्या पाकळीचा आकार बरोबर दिसेल. आणि आता हे दोन्ही बाजू एक एक टाका घेऊन शिवून घ्यायच्या. फक्त इथपर्यंत शिवायचे होते आपल्याला. झालं एवढं शिवून झालं की परत पक्क करून घ्या इथे गाठीसारखं एक आणि हा दोरा हाईड करण्यासाठी आतमध्ये टाकून द्या. आणि दोन असे पाकळ्या चिकटल्या जरी असल्या तरी जनरली या फुलाचं असंच असतं. तुम्ही जर फुलाचं बारीक निरीक्षण केलं
तर अशाच दोन पाकळ्या त्याच्या चिकटलेल्या असतात, त्यामुळे तशा ठेवल्या तरी चालेल. आणि आता हा दोरा फक्त असा आत घालून घ्या, एक दोन टाक्यातून जाऊ द्या. जांभळ्या भागातच काढला तर दिसणार नाही कुठे. आता आपण हा दोरा कापून घेऊ, म्हणजे आपलं हे फूल पूर्ण झालं. आता फक्त तुरे करायचे राहिले त्याला. बघा मित्रांनो किती सुंदर फूल दिसत आहे ना, आपलं बरोबर अगदी काटेकोरंटीच्या फुलासारखं. आणि याची उंची परफेक्ट आहे. जर तुम्हाला 2 ply 3 ply लोकर मिळाली तर हे फारच परफेक्ट होतात फुलं. आता फक्त आपल्याला याला तुरे करायचे आहेत. ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. हा जांभळा दोरा घ्या पुन्हा त्यासाठी. आता तुरेच्या वेळेस थोडा याहून जाड मिळाला दोरा तर फार छान होईल, पण आता अगदी असाच रंगन थोडा जाड दोरा कठीण आहे. जसं पांढऱ्याच्या वेळेस मला मिळालाय, पांढरा रंग सहसा असतोच आपल्याजवळ, तर हा पांढरा फुलासाठी वापरलेला 2-3 ply आहे, पण हे तुरे केलेले आहेत ते 4 ply आपली नेहमीची, त्यामुळे ते तुरे पहा कसे ठसठशीत दिसतात आहे. तर इतके हे जांभळ्याचे तुरे ठसठशीत दिसत नाही. तुम्ही जर बघाल इथे केलेले तुरे तर असे बारीक बारीकच येतात ते. बघा मित्रांनो दिसत हे, तर असे बारीकच येतील आपले. पण असलीच जर कोणाजवळ चुकून जाड लोकर तर तुम्ही वापरू शकता. काही नाही, लोकरीला साधी एक गाठ मारायची टोकाला. अशी गाठ मारली लोकरीला, बघा दिसते की आपण हा दोरा तोडून घेऊ एवढा एवढा. आणि मग ही सुईमध्ये दोरा ओवून साधी तिथे लावायची फुलाला. हा तर गाठ मारली आपण, आणि ही गाठ मारलेला दोरा मी सुईत घालून घेतला. आता हे गाठ वर येईल अशा पद्धतीने फुलामध्ये घालायचं आतमध्ये, आणि जांभळ्याच भागात काढायचं. बघा हा एक तुरा तुमचा तयार झाला दिसतोय. आता अशाच पद्धतीने आणखीन दुसरा तुरा करायचा. याला पक्क करून घ्या आधी. एक दोनदा इकडून तिकडे घातलं की हा दोरा पक्का होऊन जातो, निघत नाही मग कुठे. आणि हा पक्का करून कापून घ्यावा लागतो. दुसरा तुरा करताना कंटिन्यू नाही करतायत तुम्हाला. पुन्हा याला अशी गाठ मारा. गाठीला जर असं टोक आलं असेल वरती तर ते कापून घ्या. फक्त गाठ दिसली पाहिजे शेवटी. हा अशी गाठ तुऱ्यासारखी दिसते म्हणजे ही गाठ. आणि आता ही पण सुई आपण दोरा हा वरून फुलाच्या आतमध्ये मध्यभागी टाकायचा. पहिला तुरा आतमध्ये नका जाऊ देऊ, हवं तर त्याला धरून ठेवा हाताने, पकडून ठेवा आणि मग ही सुई आतमध्ये घ्या. आता हे दोन तुरे तुमचे तयार झाले दिसतात या मित्रांनो छान. तर असे हे दोन तुरे आता आपले तयार आहे. आणि परत आपण ही गाठ मारून इथे हा दोरा हाईड करून घेऊ. हे दोरा हाईड करण्याचा आता सोपा आहे. 2-3 इकडून तिकडे टाकलं की आपोआप तो दोरा पक्का होऊन जातो. आणि हा कापून घ्या, म्हणजे तुमचं हे सुंदरसं फूल तयार झालं. बा काटेकोरांटीचं इतकं सुंदर जांभळं फूल मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. शोकेसमध्ये वगैरे आपल्या इथे गणपतीची मूर्ती असते, तर त्या गणपतीच्या मूर्तीच्या शेजारी जरी तुम्ही असे खाली हे फुलं ठेवले तरी अप्रतिम दिसेल एकदम. आणि कोणालाही खूप आवडेल बघितल्याबरोबर अशी ही फुलं आहेत. मला वाटतं तुम्हाला हा खूप आवडेल करायला व्हिडिओ. शोकेसमधल्या एखाद्या मूर्तीखाली ठेवा आपण ही अशी फुलं करून, तर अगदी खऱ्यासारखी वाटतात. आणि हे जांभळ्याला जे पांढरं टोक केलंय खाली त्यामुळे ते आणखीनच खऱ्यासारखी वाटतात. पिवळ्यालाही केलंय आपण पांढरं टोक, फक्त पांढऱ्याला नसतं कारण ते पांढरं सारखंच दिसतं दोन्ही पण. तर अशी सुंदर फुलं करायला मला वाटतं तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो. तर करून बघा ही फुलं, आणि आवडली तर मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सांगा, शेअर करा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल सारखं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. असे छान छान क्रोशाचे आयटम आपल्याला करता येतील. तुम्ही याला रुखवतात सुद्धा करू शकता. खूप जर केली जांभळी फुलं तर छान हार करू शकता तुम्ही याला देवाचा, जो कधीही वाळणार नाही अशा सुंदर फुलांचा हार.
शिवाय वॉशेबल आहे, त्यामुळे असं सुंदर सुंदर त्याचे उपयोग तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.